नमस्कार, मी विष्णू सानप. सगळ्या दैनिक प्रभातच्या डिजिटल फेसबुक लाईव्हमध्ये सगळ्यांना जय हरी. आज सकाळचे 10:25 झालेले आहेत. बरड इथून माऊलीची पालखी हल्ली पंढरपूरसाठी, आणि आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पहिल्यांदाच, म्हणजे या वारीत पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपल्याला उत्सुकता असते वारीची, वारकऱ्यांची, या सर्व त्यांच्या हालचालींची, की काय असते दिनचर्या. वारी ही कुणीही करू शकत नाही, त्यासाठी मोठा आपल्याला त्याग करावा लागतो, मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो, पण त्यांना ती अडचण वाटत नाही, कारण त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. आपल्यासोबत आज वारकरी आहेत, महाराष्ट्रातून आलेले, विविध जिल्ह्यातून आलेले, आणि खास करून मराठवाड्यातील आम्हाला हे माऊली भेटलेत. काही परभणी जिल्ह्यातले आहेत, तर काही जालना जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याशी आपण खास गप्पा मारणार आहोत. सकाळचं सुरेख असं वातावरण आहे, थंड वातावरण आहे. काल दिवसभर फलटण तालुक्यात पाऊस पडला. म्हणतात की फलटण तालुक्यात शेवटी पाऊस येतो, पण वारकऱ्यांच्या पावलांनी यावर्षी लवकर आला. आता पेरणी करायला शेतकरी रिकामा झालाय. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. माऊली जय हरी. जय हरी, जय हरी. कुठून आलात आपण? आम्ही परभणीहून आलो. परभणीवरून आला? हो. परभणीहून कुठून? परभणी झरी. झरी, झरीबुरी. हो. बरं, मी पण तिकडचा. अच्छा 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 अच्छा, बरं वाटलं माऊली. काय मग तुमची, कधी आले तुम्ही इकडे? मी 5 तारखेला आलो आळंदीमध्ये, आणि आळंदीहून पायी आलो दिंडीमध्ये, आणि मला फार आनंद वाटतो. आणि की मला कुठलाही त्रास होत नाही, जरी करता त्रास झाला तरी वाटत नाही झोपण्याचा. रात्री पाऊस होता, दिंडी सुद्धा नव्हती, मी तर दुसरीच्या एका रावटीमध्ये झोपलो. हो, आणि मी नोकरीला आहे. हा, मी मध्यवर्ती बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी. माझी तिसरी वारी. आणि खरं सांगतो पांडुरंगाशी, मला मी सांगतो की मला रात्री काही झोपायला नव्हतं, मला देवाने एका एका झोप रावटी मध्ये जागा दिली. हो, आणि एका माऊलीनं मला शाल वगैरे पांघरायला दिली. पांडुरंगाची कृपा आहे. कासापुरी, कासापुरी मधून. आमची चौथी वारी आहे. चौथी, चौथी वाऱ्यामधून गुंज ह्या दिंडीमध्ये आमच्या इथे 40 वारकरी आहेत. आणि 2 तारखेला आम्ही पंढरपूर दाखव, पंढरपुरातलं दर्शन विठ्ठलाचं घेऊन आम्ही आळंदीमध्ये 3 मुकामं करून आळंदीमध्ये दर्शन घेऊन, पंढरपूर दर्शन घेऊन आणि आळंदी. हा, आमच्या दिंडीमध्ये 200-250 लोक आहेत, आणि आमचा दिंडी क्रमांक आहे 232. माझा जिल्हा जालना जिल्हा, घनसंगी तालुका, गुंजगाव आहे समजा. नंबर एक वाटतंय. ऐकून घ्या, माझी पहिल्या वर्षी असं वाटत होतं की लोक चला चला म्हणे दिंडीत, मला वाटत सोय लागते का नाही, पण कुठलाच राहत नाही. वेळेला जेवण भेटते, आंघोळ भेटते, काहीच असं माऊलीच हे राहत नाही बिलकुल. हा, आनंद जगत, हे सारखा आनंद कुठंच नाही. मी म्हणतो ना, गावाकडचं आठवण सुद्धा होत नाही पंढरीची. गावाकडे आठवण सुद्धा येत नाही, गावाकडे येत बिलकुल 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 नाही. माऊलीची कृपा आणि विठ्ठलाची कृपा बिलकुल बिलकुल. नाही नाही नाही, एकदम इतका आनंद कुठंच नाही. गजानन नाथ हरिदास, गुंज गावाहून आलेले मी, जालना जिल्ह्यातून. पहिलीच वारी आहे, आलेलो. खूप बरं वाटते, पहिल्या वेळेचा आनंद. बीएससी थर्ड इयर ला गाराण म्हणून काहीच नाही. वारी विठ्ठलाची एक आवड असल्यामुळे वारी चालू आहे. गावातून आता माझा भाऊ 2 वर्षापासून येतोय, त्याच्यासोबत मी आलेलो आहे या वर्षी. हो, हा माझा भाऊ आहे. वारीला पायी चालायला त्याला म्हटलो चांगले येते येते येते. काय अनुभव सांगितला म्हणजे अनुभव असे चांग काही घडत आली चांगली त्याला. चल, पाय दुखत नाही? नाही नाही, काहीच नाही. आता काहीच नाही वाटलं. खूप
मी 16 वर्षी वारी अशोक कोले बंशीधर कासापुरी पात्री जिल्हा परभणी पात्री तालुका हो घन सांगेल काय नाही नामदेव महाराज माझे संवाद झाले म्हणजे आपण दिंडी काढू म्हणून 16 वर्षी वारी करायलो त्यांच्या बरोबर हो चांगलं वाटतं आनंद एकदम आनंदी आनंद सर्व तयारी सुरू आहे स्वयंपाकाची आजूबाजूला दिंड्या आहेत त्यांची हे अशीच लगबग सुरू आहे आपण धर्मपूर या क्षेत्रावर आलेलो आहे इथे कारण माऊलीच्या दिंडीचं आज इथं जेवण असतं दुपारची विश्रांती असते त्यासाठी इथे आधीपासूनच आपले ट्रक सामानाचे आणि हे घेऊन आले इथं मावले आहेत बघा इथं मावले आहेत स्वयंपाक करतायत काही मला वाटतं शेंगदाणे कुटतायत मी चप्पल काढतो कारण चप्पल चुकीच आहे वांग्याची भाजी पत्ता गोबी आणि या ठिकाणी आपल्याला हे काय गाजर आहे कढीपत्ता आणि टोमॅटो चिरतायत सांगा माऊली किती वारी ठीक आहे नववी वारी नाव तुमचं द्रौपदी बर 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 ती किती वारी नववी वारी कुठून आलात तुम्ही शंकरपुरी जालना जिल्हा बरोबर एवढी ताकद कुठून आली येते ना सुनाला तुम्ही घरी करते का नाही काम घरी सुनच करते काम घरी काम सुन करते घरी सुन काम करते आणि आजी काम करते कारण माझे माहेर पंढरी माहेर घरी आल्यावर आराम करतात म्हणा पण ह्या मावल्या काम करतायत बघा म्हणजे या माहेरात येऊन विश्रांती नाही तर सेवा करतायत आता किती लोकांचा स्वयंपाक करताय तुम्ही अडीचशे लोकांचा तुमचं वय काय नाव काय मला वय काय समजायचे आम्हाला वय बघायची वय माहित नाही पण तुमच्याकडे बघून वाटत माऊली की म्हणजे 87-88 पर्यंत सांगताय दादा इथे तिथपर्यंत आहात तुम्ही नाही का कितवी वारी काय सांग वारी किती वर्ष झाली येतात तुम्ही मला आपल्या वारीचे काय लक्षात माहिती वारी मोजली पण नाही सतत वारी कशी मोजते ना आम्हाला काय वारी मोजायचीच नाही नामस्मरणात एवढ्या दंग आहेत की वारी मोजायची नाही आता एवढा स्वयंपाक करताय तुम्ही 17-18 वर्ष झाले सर आता हे बघा शेंगदाण्याचा मस्त पैकी पूड सुरू आहे हा सांगा तारामती बर तारामती आजी आहेत मावळी आहेत कितवी वारी तुमची किती 18वी 18वी वारी बर कसं वाटतंय वारीला येऊन चांगलं वाटतंय घरी सुनाला त्रास काम कर म्हणून आणि इथं स्वतः काम करता हो बर बघा ही एनर्जी ताकद आजीची आता हे कशासाठी शेंगदाणे सुरू आहे भाजीसाठी भाजीत टाकायचं आणि तुमचं दररोज दिनक्रम आहे पंक्ती येतो दररोजच्या रोजच्या पंक्ती मग आम्हाला जेवायला मिळणार का नाही हो मिळणार ना पुन्हा या बर बर बघा माऊलीची एनर्जी वय बघा 80 पुढे गेलं तरी ही आजीची एनर्जी काही थांबत नाही ईश्वर गजानन महाराज केले गजानन महाराज शेगावचे गावात मूर्ती आणली गावात मूर्ती आणली बघा एनर्जी आजीची बघा आपल्याला इथे सर्व भक्तगण वयोवृद्ध पण विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये सर्व वय विसरून सर्व त्यांचे व्याधी विसरून या ठिकाणी काम करत आहेत उत्तमरित्या सेवा करत आहेत मजा घेत आहेत ही मजा आहे पंढरीच्या वारीची पंढरपूरची आता या ठिकाणी भाजी तयार होणार आहे कुठली भाजी तयार होणार इथं मिक्स व्हेज थांबा एक मिनिट मी तुमच्याकडे कुठली मिक्स व्हेज बरं म्हणजे याच्यात कुठलं म्हणजे काय टाकणार ते टोटल मिक्स व्हेज एखाद्या मिक्स होणार सर सुंदर म्हणजे आम्ही पण खाणार असतो दिंडी चालक आहेत पावली जय हरी बर बर कितवी वारी आपली 16वी वारी दिंडी घेऊन तुम्ही येता नुसते येत नाही तर दिंडी घेऊन येता वा कसं वाटत मस्त आनंदी आनंदकडे वा बघा हे सुंदर वातावरण आहे निसर्गाची साथ आहे आणि त्यामध्ये ओठावर ईश्वराचं नामस्मरण आहे टाळ मृदंगाचा हा मधुर स्वर आहे
आणि यामध्ये आम्ही वारकऱ्याच्या मध्ये आहे. त्यांच्या आनंदाची अनुभूती आम्ही सुद्धा घेत आहोत. हे सुंदर असं वातावरण आमच्या मनात घर करून राहतंय. अशाच तुम्हाला आम्ही बारकावी वारकऱ्यांचे पंढरपूरपर्यंत दाखवणार आहोत. आपण बघत राहा डिजिटल प्रभातचं फेसबुक लाईव्ह. आम्ही अशाच तुमच्यापर्यंत गोष्टी घेऊन येणार आहोत. माझा मित्र सहकारी मित्र प्रशांत होनमानेसह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात, फेसबुक लाईव्ह, धर्मापूर.